अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगरचे शिंदेगडाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या वतीने धनुष्यबाणाच्या चिन्हावर आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये केलेली विकास कामे आणि जनतेचे प्रेम यावर मी भरघोस मताधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। माझ्या विरोधकांना अजूनपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाहीये असा टोला मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना बोलताना लगावला आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून आज मी आता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। 11:55 माझा अर्ज दाखल झालेला आहे आणि आजच्या शुभमुहूर्तावर इथून आम्ही प्रचाराची सुरुवात करतोय, प्रचाराचा नारळ वाढतो आहे आणि मतदारसंघाला मताचा जोगवा मागून परत महायुतीचं सरकार ह्या राज्यात येऊ दे या संदर्भामध्ये मतदारराज्याच्यापर्यंत आम्ही सगळं महायुतीचे सगळे घटक पक्ष शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपाई सगळे घटक पक्ष ते सोबत प्रचार करतील आणि निश्चितपणे ह्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार येईल अशा पद्धतीने काम करून जळगाव जिल्ह्यातल्या पूर्ण 11 च्या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा महायुतीच्या जागा कशा निवडून येतील हा प्रयत्न करतील। माझ्याही मतदारसंघात भाजप आणि इतर पक्ष माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि इतरही मतदारसंघात शिवसेना भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मागचं गतकाळातलं सरकार म्हणजे आता चालू सरकार हे परत वैभवाने कसं येईल आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसाची कशी सेवा करू शकेल अशा पद्धतीत निश्चितच भविष्यातला वेध आम्ही घेऊ। हो, भरला एबी फॉर्मद्वारे भरला आणि एबी फॉर्म मला मिळालेला आहे त्यामुळे मी अधिकृत असा फॉर्म भरला आहे। काही लोकांना कालपर्यंत शंका होती, आज एबी फॉर्मद्वारे मी फॉर्म भरलेला आहे। मला नाही वाटत माझ्याशिवाय दुसरा कोणी एबी फॉर्मद्वारे भरला असेल इतर म्हणजे माझ्या विरोधातल्या महाविकास आघाडीतल्या कोणी असा भरला असेल मला असं वाटत नाही। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।